नमस्कार। तुमचा आजचा संघर्ष हे उद्याचं सामर्थ्य आहे आणि असंच एक नवीन दृष्टी देणारी एक छोटीशी कथा भविष्य। असाच एक सुतार असतो 60 वर्ष वयाचा, बिचारा 40 वर्ष अतोनात कष्ट करत आपलं कार्पेंटरी वर्क सुतारकाम करत असतो, थकतो बिचारा। त्याला असं वाटतं की आयुष्याचा उत्तरार्ध आपण आपल्या मुलाबाळांबरोबर कुटुंबासमवेत घालवावा, तसा प्रस्ताव तो आपल्या बॉसकडे ठेवतो। बॉस एवढा कुशल कामगार आपल्याकडनं निघून जाणार म्हणून नाराजही होतो पण तयारही होतो। पण बॉस हा बॉस असतो ना शेवटी, त्याला म्हणतो मोहन जी इतनी भी क्या जल्दी है, बढिया प्रोजेक्ट आया है, त्याच्यावरती जरा काम करा, मग करू की तुमचं फेअरवेल पार्टी सेलिब्रेशन रिटायरमेंटचं। आता त्याच्या शब्दात बिचारा फसतो, नाराजीने का होईना पण त्या कामाला होकार देतो। एक मात्र होतं, नेहमी मन लावून सतत काम करणारा हा सुतार त्याच्या कामामध्ये जमीन आसमानाचा फरक पडतो। त्याचं बेस्ट मधलं बेस्ट काम आता अगदी कामचलाऊपणाचं व्हायला सुरुवात होतं। तो कसं तरी पॉलिशिंग फिनिशिंग करत करत ते घर कसं तरी तयार करतो, अगदी कामचलाऊ घर तयार करतो, ना त्याला मजबूती ना त्याला आकार ना फिनिशिंग। आणि मग मात्र हे घर तयार झालेलं पाहायला तो बॉस येतो। बॉस आल्यानंतर त्या घराजवळ जातो, थोड्याशा अंतरावरती थांबतो आणि काय, आणि त्या कार्पेंटरच्या हातात एक चावी देतो आणि त्याला म्हणतो हे माझ्याकडनं तू इतके वर्ष प्रामाणिकपणे काम केल्याचं एक गिफ्ट आहे। हे जे तू घर बांधत होतास ना, हे घर तुझंच आहे, हे घर तुझंच आहे, माझ्याकडनं तुला छोटस गिफ्ट म्हणून तुला मी आज हे देतोय। ओ नो, काय अवस्था होत असेल त्या कार्पेंटरच्या मनाची, जे घर मी कसं तरी काम चलाऊ बांधलं ते माझं आहे। एक्झॅक्टली काय झाली असेल बरं अवस्था, एक्झॅक्टली काश काश काश, तो म्हणतो काश मुझे पता होता ये घर मेरा है, तर मी माझ्या करिअर मधलं वर्स्ट नाही बेस्ट मधलं बेस्ट घर बनवलं असतं। काश मुझे पता होता ये घर मेरा है, मुझे इसमें रहना है, तर मी याचं पॉलिशिंग फिनिशिंग खूप छान केलं असतं। काश काश मुझे पता होता ये घर मेरा है, आता तर मी कंट्रोल झेड दाबून अंडू सुद्धा करू शकत नाही। ओ नो, काश काश काश, इज इट पॉसिबल। ही गोष्ट मी मुद्दामून तुमच्याबरोबर शेअर केली। आपणही बरं का या कार्पेंटर सारखं जीवन जगतोय, भविष्य घडवतोय, असं भविष्य ज्यात तुमचा उद्याचं जगणं लपलंय। आपल्यातील काही लोक तयारी पण करतायत येणाऱ्या काळात स्वतःचं उज्ज्वल भविष्य करण्याची, पण काही लोक मात्र येणाऱ्या काळामध्ये या सुतारासारखंच काश काश करत बसण्याची वेळही आणते। जर तुम्ही जॉब करत असाल ना, तर त्या जॉबमध्ये मनापासून काम करण्याची एक कमिटमेंट असेल तर तुम्हाला नक्कीच एक चांगलं पॅकेज चांगली पोझिशन मिळेल, आणि नसेल तर काश काश। जर तुम्ही विद्यार्थी असाल स्टुडंट असाल, फार मेहनत करत असाल, टाइम टेबल प्रमाणे अभ्यास करत असाल, तर नक्कीच तुमचं एक चांगलं करिअर असेल, आणि नसेल तर काश काश। जर तुम्ही आई बाबा टीचर शिक्षक नोकरीदार व्यावसायिक असाल, तर एवढं लक्षात ठेवा आत्ता ऍट प्रेझेंट वर्तमानात आपण सारे आपलं भविष्य घडवतोय। असं भविष्य कसं असेल तर ती रोजची ऍक्शन ठरवेल। चॉईस इज युअर्स। तुम्हाला काश पाहिजे की हे प्रगतीचं आकाश पाहिजे। सो आजपासून तुमचं हार्डवर्क डेडिकेशन डिसिप्लिन हेच तुमचं उज्ज्वल भविष्य घडवणार आहे। सो तयारीला लगा। ऑल द बेस्ट।